आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची। रूम टू रीड उपक्रमास विद्यार्थ्यांचा सकारात्मक प्रतिसाद। वणी बिटातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची रंजक पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी रूम टू रीड कार्यक्रमांतर्गत फिरत्या वाचनालयास विद्यार्थ्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे। सोप्या कडून ते क्लिष्ट पर्यंत वाचन स्तर निश्चित करून विद्यार्थ्यांना वाचन साक्षर करणे, स्वयं वाचनासाठी प्रेरित करणे व त्यांचे वाचन कौशल्य विकसित करणे या मुख्य उद्देश शाळे रूम टू रीड या संस्थेमार्फत दिंडोरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये गट शिक्षणाधिकारी भास्कर कनोज, विस्तार अधिकारी चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी बाल वाचनालयाची स्थापना करून विविध पुस्तकांचा खजिना विद्यार्थ्यांसाठी खुला करण्यात आलेला आहे। केंद्र स्तरावरील वाचनालयातून वाचन स्तर निहाय साधारणतः 70 ते 75 पुस्तकांची एक बॅग प्रत्येक शाळेला दिली जात असून विद्यार्थ्यांनी महिनाभरात सदर पुस्तकांचे वाचन करणे अपेक्षित असते। महिन्यानंतर बॅग केंद्र वाचनालयात जमा करून दुसऱ्या पुस्तकांची बॅग शाळेला दिली जाते। यामुळे प्रत्येक महिन्यात नवीन पुस्तके वाचनासाठी उपलब्ध होतात। शिवाय वाचनालयातील पुस्तकांची देवाणघेवाण करण्यासाठी शाळेत बाल वाचनालय समितीची स्थापना करण्यात आली आहे। रूम टू रीड या कार्यक्रमाचे समन्वयक विश्वास पाटोळे, केंद्र प्रमुख किसन पवार, विनय कुमार बिरादी यांच्या उपस्थितीत व वाचनालयाच्या पुस्तकांचे आदान प्रदान नुकतेच वणी मुली केंद्र प्राथमिक शाळेत संपन्न झाले। यावेळी केंद्रातील अरविंद विश्वास, लता शेवाळे, मंगला पाटोळे, संगीता शिंपी आदींसह बिटातील मुख्याध्यापक उपस्थित होते। रेनबो न्यूज करिता सौरभ पाटोळे, वणी। दिंडोरी अंतर्गत रूम टू रीड या संस्थेने आपल्या दिंडोरी तालुका पूर्ण जिल्हा परिषदेच्या शाळांना रूम टू रीड अंतर्गत विद्यार्थ्यांचं वाचन सुधारण्यासाठी आपल्याला हा जो प्रकल्प दिलेला आहे यामध्ये जसं म्हटलं जातं, वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल या उक्तीप्रमाणे मुलांमध्ये वाचनाचे स्तर घडवून आणण्यासाठी, कारण सर्वच मुलांना अस्खलितच वाचन करता येईल असं नाही, तर टप्प्यात अक्षर, मुळाक्षर, अक्षर, शब्द, जोडयुक्त शब्द, छोटेसे वाक्य आणि नंतर परिच्छेद असे जे स्तर ठरवून दिलेले आहे, या पद्धतीने मुलांचं वाचन होण्यासाठी प्रत्येक शाळेला दर महिन्याला ही रूम टू रूडची बॅग, म्हणजे त्यामध्ये पुस्तकं असतात, ही पुस्तके वाटप केली जातात आणि महिनाभरामध्ये मग त्या त्या वर्गातील विद्यार्थी या पुस्तकाचं वाचन विद्यार्थी करून घेत असतात आणि हे करून घेण्यासाठी त्या वर्गाचे वर्ग शिक्षक, त्या शाळेचे मुख्याध्यापकांचं योगदान त्यामध्ये असतं। तसेच आमच्या वणी बिटामध्ये वणी मुले केंद्राचे समन्वयक श्री विश्वास पाटोळे सर आहेत आणि वणी मुली केंद्राचे समन्वयक श्री अरविंद विश्वास आहेत, यांच्यावरती केंद्राची जबाबदारी असते आणि प्रत्येक शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक हे आपापल्या वर्गाप्रमाणे येतेप्रमाणे विद्यार्थ्यांचं वाचन ते पुस्तकं वाचून घेतात। दर महिन्याला ते वाचन झाल्यानंतर ती परत ती पुस्तके आपापल्या बॅगेत ठेवतात आणि दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये परत त्या पुस्तकांचं रोटेशन पद्धतीने त्या बॅगाचं वाटप करून म्हणजे 12 महिन्यामध्ये बरोबर शैक्षणिक वर्ष संपण्याच्या संपूर्ण पुस्तकं ही विद्यार्थ्यांच्या वाचनात येतात आणि त्या वाचनामुळे मुलांना वाचनाची गोडी लागते, मुलांना तो एक व्यासंग लागतो, एक छंद त्यांचा तयार होतो आणि ती ही मुलं पुस्तके वाचतात, चित्रे बघतात, एकमेकांशी गप्पा मारतात। सुट्टीच्या कालावधीमध्ये सुद्धा मुलं त्या छोट्या छोट्या घटना, छोटे छोटे प्रसंग या ठिकाणी ती एकमेकांना शेअर करतात, म्हणजे एकंदरच हा वाचन प्रकल्प अतिशय उपयुक्त आहे। आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची।